दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे। काही दिवसांपूर्वी पेठ तालुक्यातील एक गरोदर मातेला आपल्या बाळासहित जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा घरी पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही म्हणून 2 दिवसाच्या बाळासह एसटी बसने प्रवास करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। असेच प्रकार कळवण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात बहुतेक वेळा घडत असतात। गरोदर महिलांना नाशिक ग्रामीण तसेच जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते। राणी बागुल या महिलेला प्रसूतीसाठी रेफर केले असता महिला ॲम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी झाल्याने बाळाचा दुर्दैवी अंत झालाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आदिवासी समाज असल्याने हा मतदारसंघ आदिवासी आरक्षित म्हणून ओळखला जातो, परंतु आजही त्यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नाही। यामुळे आता तरी या नागरिकांचे प्रश्न सुटतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण।